नंदाच्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कोळंबीचं कालवण बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य हे कोळंब्या मी सोलून घेतलेले आहे. त्याला हळद आणि थोडीशी मीठ लावून ठेवलेले आहे. हा एक मोठा कांदा चिरलेला आहे, एक टॉमॅटो, कढीपत्ता, हा एक मोठा बटाटा चिरून ठेवलेला आहे, मीठ, हा माझा घरचा मसाला, आणि हे वाटण मी करून ठेवलेले आहे. खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं हे मिक्स वाटण करून ठेवलेलं आहे. तेल आणि पाणी, तर आता आपण फोडणी देऊया. पातेलं तापत ठेवलेलं आहे. आता आपण तेल टाकणार आहोत. तेल जरा तापलं की तेल तापत आलेलं आहे. कढीपत्ता टाकला. आता कांदा टाकू. कांदा जरा लालसर झाला की मग मसाला टाकणार आहोत. कांदा लाल होत आलेला आहे. अजून थोडासा लाल होऊन देऊया. कांदा लाल झालेला आहे. आता आपण हा वाटलेला मसाला टाकूया. खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण ह्याचं वाटण केलेलं आहे. वाटण जरा चांगलं शिजवून घ्यायचं. असं कडेने तेल सुटलं की समजायचं आपलं वाटण शिजत आलेलं. मग टाकणार आहोत चिरलेला टोमॅटो, हा चिरलेला बटाटा. कोळंबीच्या वाटणामध्ये कालवणामध्ये थोडा बटाटा टाकल्यावर आणि छान होतं कालवण आणि कोळंबी. आता हे सगळं हलवून घेऊया. आता टाकणार आहोत मसाला. हा माझा घाटी मसाला आहे. आम्ही घरीच केलेला आहे हा. त्याच्यामुळं धनिया पावडर वेगळं वेगळं काय काय टाकायची गरज नाही. याच्यामध्ये सगळं आहे.
जसं आपल्याला तिखट लागेल त्याप्रमाणे मसाला टाकावा. परत एकदा हलवून घ्यायचं, चांगलं एकजीव होऊन घ्यायचं. आता टाकणार आहोत पाणी. आता टाकणार आहोत मीठ. छान होतो कोळंबीचं कालवण, भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा भाताबरोबर खूप छान लागतं. कोळंबीपासून पण अनेक पदार्थ करता येतात. नाही बघा कलर पण किती छान आलेला थोडस लवकर उकळे यायला तर खूप झाकण ठेवूया. उकळे आलेले आहे, अजून अजून थोडस आपण उकळून देऊया.
बघा छान पैकी उकळलेलं आहे. वास पण किती छान आलेला आहे. बटाटे पण आले शिजत. थोडस अजून 5 मिनिटं झाकून ठेवते म्हणजे बटाटे पटकन शिजून येतील. होत आलेलं आहे आपलं. आता आपण काढून घेऊया. आता आपण थोडस काढूया. हे बघा कोळंबीचं कालवण किती छान झालंय. आता आपण त्यात थोडंसं गार्निशिंग करता कोथिंबीर टाकूया. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर मला माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.